आणि युती आम्ही कधीच तोडवी नाही. जेव्हा आमच्या समोर आमचा मित्र हा अहंकार व्याप्त होतो, कपोकल्पित कथा करून खुर्चीचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न करतो की महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसजी करतील, तेव्हा जगातला सारा फेविकॉल उठागा जाऊन शांत बसायचं. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी हे शिकवलं होतं का तुम्हाला, की तुम्हाला आमच्यासोबत यायचं नव्हतं तर येऊ नका ना, पण खुर्चीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत तुम्ही का गेलात तेव्हा. आज एक तुम्ही नवा उपक्रम सुरू केलेला आहे छत्रपतींच्या विचारासंदर्भात, नेमकं काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला ऊर्जा देते, प्रेरणा देते, उत्साह वाढवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो या महाराष्ट्रासाठीच नव्हे, देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्शवत विचार आहे. चाणक्याच्या कल्पनेतला राजा हा 2000 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आपण बघितला की ज्यांचा राज्य कारभार हा रयतेसाठी होता, राज्य स्वतःसाठी नव्हे तर ही तर स्त्रीची इच्छा हा भाव त्यामध्ये होता. मा जिजाऊचा जो संकल्प होता, स्वप्न होतं, ते स्वप्न जनतेच्या हितासाठी पूर्ण करण्याचा त्यामधला भाव होता. आज 350व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने मंत्रालय या राज्यातलं मोठं सेवा केंद्र आहे, हे एक सेवेचं मंदिर आहे. आणि या माध्यमातून रोज 10:45 या ठिकाणी 3 मिनिट सार्वजनिक उद्घोषणा, मग ती विशेष छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवदिनाची असेल, त्यांच्या विचाराची असेल किंवा एखादा प्रसंग असेल, त्या माध्यमातून इथं मंत्रालयात काम करणारा कर्मचारी असेल, अधिकारी असेल, राज्यमंत्री असेल, मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असेल, हा विचार आम्हाला एक ऊर्जा देईल. सर्व समस्यांचं उत्तर एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार. तुम्ही कोणत्या जातीच्या, धर्माच्या, रंगाच्या, वंशाच्या, वयाच्या, उंचीच्या, वजनाच्या, राजकीय पक्षाच्या आहात असू द्या, हृदयामध्ये मात्र शिवबा व छत्रपतींचा विचार हाच आमच्या आयुष्यात आम्हाला इतरांची सेवा करण्याची ऊर्जा देईल, हा यामागचा भाव. काल आपण जर बघितलं तर काय चूक आहे, आणि युती आम्ही कधीच तोडवी नाही. जेव्हा आमच्या समोर आमचा मित्र हा अहंकार व्याप्त होतो, कपोकल्पित कथा करून खुर्चीचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न करतो, हृदयामध्ये सत्तांध भाव, डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाची खुर्ची आणि यातून राजकीय विश्वासघाताला जन्म दिला जातो, विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या सभेमध्ये जेव्हा आदरणीय नरेंद्र मोदीजी एकदा नव्हे अनेकदा याचा उच्चार करतात की महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसजी करतील, तेव्हा जगातला सारा फेविकॉल उठागा जाऊन शांत बसायचं. आणि 24 ऑक्टोबर 2019 रोजी निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाल्यानंतर हे निकाल विश्वासघातासाठी पोषक आहे हे लक्षात आल्यावर कपोकल्पित कथा करायच्या. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी हे शिकवलं होतं का तुम्हाला, की तुम्हाला आमच्यासोबत यायचं नव्हतं तर येऊ नका ना, पण खुर्चीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत तुम्ही का गेलात तेव्हा. आणि आता जेव्हा अजितदादा आम्हाला पाठिंबा द्यायला निघाले, विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या या देशाच्या प्रगतीच्या संकल्पाला मदत करण्यासाठी, तेव्हा मात्र तुम्ही सामन्यामधून टीका करता. या लेखणीचा जगातला सर्वात जास्त दुरुपयोग जर कोणी केला असेल तर सामन्यामध्ये करण्यात आला. या लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लेखणीचा उपयोग झाला नाही तर सत्तांध तुष्टीकरणासाठी व स्वतः
ची रेष मोठी करण्याच्या ऐवजी विश्वगौरव नरेंद्र मोदींची न पुसता येणारी रेष ही छोटी करण्याचा एक असफल प्रयत्न, सुपीक डोक्यातून हे नापीक शब्दाचं लिखाण हे या महाराष्ट्राने बघितलं आहे। आता काही आमचे विरोधक आहेत, ते सत्तांध पारिवारिक पार्ट्या आहेत, त्यांच्या त्यांना मैं और मेरा परिवार सारी दुनिया बाकी सारी दुनिया बेकार, ते देशासाठी जगतात कमी परिवारासाठी जास्त जगतात। तर अशा लोकांना माननीय मोदीजी जेव्हा या देशामध्ये जनतेच्या हृदयामध्ये पोचत आहे तेव्हा यांना दुःख होणं स्वाभाविक आहे। याच्या दुःखावर 2024 जनता पराभवाचं फुंकर लावण्याचं काम करेल। पण मोदीजींनी काल सांगितलं की शरद पवार आणि प्रणव मुखर्जी यांच्यावर देखील काँग्रेसने अन्याय केला, पंतप्रधान पदासाठी पवारांचं नाव अनेकदा चर्चेत असून बरोबर आहे ना, कारण काँग्रेसची परंपरा काय राहिली, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, म्हणजे या देशामध्ये गोर गरीब शेतकरी कामगार यांनी काही केलं नाही, फक्त भारत म्हणजे इंदिराजी हे यांचा भाव राहिला। एकीकडे हा जो भाव होता इंदिरा इज इंडिया, दुसरीकडे भाव आहे की मी प्रधानमंत्री नव्हे मी प्रधान सेवक आहे, हे माझ्यासाठी लोकशाहीचं मंदिर आहे आणि इथं असणारं संविधान हे माझ्यासाठी लोकशाहीचा धर्मग्रंथ आहे, माझं आयुष्य या देशाच्या प्रगतीसाठी मी देतो आहे, मला परिवारवाद मान्य नाही। एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी आपला परिवार बसवण्यासाठी देश सोडला आणि आमच्या नेत्यांनी देशाच्या विकासासाठी परिवार सोडला हा भाव आहे आणि हे सब पब्लिक है, जानती है, लोक है, जानते है। शरद पवार साहेब किंवा स्वर्गीय भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्यावर अन्याय झाला ना, हा अन्याय कोणासाठी केला, तर मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री असताना कोण होता नेता ज्यांनी कागद फाडले कायदा फाडला, समजून घ्या। हा काँग्रेस पक्ष हा जो ऊननी 1885 जन्माला घातला तो काँग्रेस पक्ष आता फक्त एका व्यक्तीसाठी काम करणारी कंपनी झाली आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल काँग्रेसनी पहिली जी वेबसाईट केली होती ती काँग्रेस कॉमर्सच्या नावाने केली होती, कारण काँग्रेस हे राजकारणाचं व्यापारीकरण करणाऱ्यांचा पक्ष आहे। ते स्वप्न काय, ते स्वप्न पूर्ण होण्याचा प्रश्न आता कसा उद्भवणार आहे? आता भारतरत्न स्वर्गीय प्रणव मुखर्जी स्वर्गात गेले, आता कसं स्वप्न पूर्ण करणार आहे? त्यांचं वय झालं आहे आणि आता त्यांची इच्छा सुद्धा मनातली संपली आहे आणि हा हा हे स्वप्न त्या काळी जे काँग्रेसनी पूर्ण करायचं होतं ते त्यांनी पूर्ण केलं नाही तेव्हा, हा भाव आहे। आता ते स्वप्न ते आता शेवटी काळाच्या उदरामध्ये गडप झालं आहे, आता ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रश्न आपणही कधी विचारू नका आणि तेही आयुष्यात विचारू शकत नाही। त्यांनी काय केलं की काय झालं तरी मी भाजपा सोबत जाणार नाही, मी आणि माझा पक्ष साहेब। आता तुम्हीच पत्रकारचे लोक नेहमी टी व्ही चॅनलमध्ये दाखवतात की पवार साहेब जे बोलतात त्याच्या विरुद्ध कृती करतात, हे माझं मत नाही आहे, हे तुम्हीच कितीदा तरी टी व्ही चॅनलमध्ये दाखवतात की शरद पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारं हे गुण आहे, ते बोलतात त्याच्या विरुद्ध त्यांच्या बोलण्याचा प्रवास होतो। आपण पुन्हा एकदा वाट पाहूया की ही जी प्रथा परंपरा माननीय पवार साहेबांची आहे ही प्रथा परंपरा खंडित होते की कायम राहते।